प्रियम्बलमध्ये एक दोन तीन गोष्टी विचारतात. पहिली गोष्ट म्हणजे प्रियम्बल पाठ पाहिजे. हां, फर्स्ट रिक्वायरमेंट झाली असेल ऑलमोस्ट सगळ्यांची, झाली का नाही? हां, हो का नाही? हो. हां, पाठवायला पाहिजे. पहिली गोष्ट प्रियम्बल पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट प्रियम्बलमधली अमेंडमेंट झाली, एकच अमेंडमेंट, ती कुठल्या टाईपनी झाली, या पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या? अमेंडमेंट झाली ना प्रियम्बलमध्ये झाली आहे. स्कॉलरशिप टेस्टचा पहिला प्रश्न होता, अमेंडमेंट झाली ना, तर कुठल्या तरी एका टाईपनी व्हायला पाहिजे, ए बी सी. हं, हे बघायचं कुठल्या टाईपनी. पहिला प्रश्न आहे याचा स्कॉलरशिप टेस्टमधला, एक गोष्ट. दुसरी म्हणजे तो बदल काय झाला आहे. तीन गोष्टी बदलल्या, काय? सोशालिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी. ही एक गोष्ट बदलली. आणखीन काय केलं आहे? प्रियम्बल पाठ का पाहिजे म्हणतो की सिक्वेन्स विचारतात ना तो, वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल कुठून घेतलाय? अमेरिका का रशिया का ब्रिटन? अमेरिका, नक्की वी द पीपल. हा, अमेरिकेच्या पण प्रियम्बलची सुरुवात वी द पीपल नव्हते. वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू, भारताला कसं बनवायचं आहे, सॉव्हरीन, सोशालिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक, याच सिक्वेन्समध्ये बनवायचं आहे. हां, सिक्वेन्स विचारतात. बाकी खालच्या गोष्टी सगळ्या, ॲडॉप्शन अँड कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ह्या दोन तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. प्रियम्बलमध्ये आणखीन काय गोष्टी असायला पाहिजेत महत्त्वाच्या? पहिली गोष्ट काय, ते प्रियम्बल पाठ पाहिजे. दुसरी म्हणजे तिची अमेंडमेंट, किती अमेंडमेंट झाल्यात. झाली एकच अमेंडमेंट, त्या एका अमेंडमेंटनी तीन नवीन शब्द टाकलेत. ती कुठल्या टाईपनं झाली आहे? बी बी टाईप, हां, म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. नेक्स्ट आर्टिकल 1-4, स्टेट रिऑर्गनायझेशन. त्या स्टेट रिऑर्गनायझेशनमध्ये आर्टिकल 1-4 काय, बेसिकली 1 काय सांगितलं, राज्यांची नावं सगळी, राज्यांची नावं ए बी सी, राज्यांची नावं युनियन टेरिटरीज आणि टेरिटरी दॅट मे बी अक्वायर्ड इन फ्युचर. हां, 1 सांगितलं. 2 आणि 3, एक्स्टर्नल रिअॅडजस्टमेंट आणि इंटरनल रिअॅडजस्टमेंट, 2 आणि 3. 4 काय सांगतंय की 2 आणि 3 झालेले बदल हे 368 अंतर्गत येणार नाहीत. बरोबर आहे, म्हणजे 2 आणि 3 जर बदल करायचा असेल तर बी आणि सी टाईपच्या अमेंडमेंटची गरज नाही आहे. गरज आहे सिम्पल मेजॉरिटीने करायची, जे जम्मू काश्मीरच्या संदर्भात झालं ते. बरोबर आहे, हे 1, 2, 3, 4. आता ह्या 1, 2, 3, 4 जी राज्यांची आणि युनियन टेरिटरीची नावं आहेत, त्यांचा सिक्वेन्स विचारतात पेपरमध्ये. काय सिक्वेन्स म्हणजे काय, की कुठल्या सिक्वेन्सनी कुठल्या राज्याची स्थापना झालेली आहे. 4-5 राज्यांची नावं देतील, मग त्यांचा क्रम लावायचा. राज्यांची पण आणि युनियन टेरिटरीची पण. हां, राज्यांचा सिक्वेन्स कुठून चालू होतो? महाराष्ट्र, गुजरात 14-15, मग तिथून पुढे नागालँड. हा सिक्वेन्स पाठ पाहिजे आत्तापर्यंतची सगळी. आणि युनियन टेरिटरीज पण, युनियन टेरिटरी ज्या सिक्वेन्सनी स्थापन झालेल्या आहेत, तो सिक्वेन्स पण तोंडपाठ पाहिजे. काय सिक्वेन्स आहे त्याचा? अंदमान, दिल्ली, बरोबर आहे, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दीव दमन, पुदुचेरी. कसं लक्षात ठेवायचं? सांगितलं बॅचमध्ये, अंदमान के बेटे का दिल दादी पे आ गया म्हणायचं. अंदमान के बेटे का म्हणजे अंदमान निकोबार बेटे, दिल त्या दिलमधलं दी, दी फॉर दिल्ली, ल ल फॉर लक्षद्वीप, दादी, दादरा नगर हवेली, दीव दमन आणि उरलेल, जम्मू काश्मीर आणि लडाख. हो ना, चंदीगड शेवटचं येणार त्याच्यामध्ये. नेक्स्ट, स्टेट रिऑर्गनायझेशनमध्ये धार कमिशन. पहिलं, याच्या आधीचं पहिलं असं कमिशन जवाहरलाल नेहरूंचं होतं 1928-29. जवाहरलाल नेहरूंनी काय रेकमेंड केलं होतं? प्रत्येक कमिशननी रेकमेंडेशन केलं होतं की कुठल्या बेसवर राज्याची स्थापना केली पाहिजे. लिंग्विस्टिक बेसवर असली पाहिजे, भाषिक तत्वावर राज्याची स्थापना झाली पाहिजे का,
की आणखीन कुठल्या तत्वावर, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन बेसवर झाली पाहिजे. तर जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा रिपोर्ट दिला होता ते पहिलं कमिशन 1928-29 पुढचं दर कमिशन, कोणते दर? एस के दर, बरोबर आहे. 1948-49 पुढचं म्हणजे जे व्ही पी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय. पट्टाभी सीतारामय्या इतिहास चालू आहे तुमचा, बरं, त्यांचा रेफरन्स आहे पट्टाभी सीतारामय्यांचा, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इज स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, म्हणजे 1953 SRC, म्हणजे फाजल अली. कोण कोण मेंबर होते? पणिकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरो, बरोबर आहे. 53 कमिशन, 55 रिपोर्ट आणि 56 स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार कुठल्या राज्याची स्थापना झाली? आंध्र प्रदेश. नेक्स्ट, क्रिएशन ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज, हे सालं लक्षात ठेवायचे सगळ्यांची. नेक्स्ट इज 1 ते 4 झालं ना, आता 5 ते 11. 5 ते 11 काय करायचं? दोन गोष्टी करायच्या फक्त, कलम पाठ करायची नाही, एकच कलम लक्षात ठेवायचं, कलम 11. कलम 11 काय सांगताय? आर्टिकल 11 काय सांगताय? की नागरिकत्वाच्या संबंधी कायदे करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे, संसदेला आहे, दुसरा कोणालाच नाही आहे. हां, स्टेट्सला नाही आहे, असेंब्लीला नाही आहे. ते कलम तेवढं एक लक्षात ठेव, ते पण नाही विचारणार, पण वर्स्ट केस जर विचारलंच तर एवढं 11 माहीत पाहिजे. हे काय, हे ब्रँडी आणि काय RTD काय ते. 1955 कायदा झाला, नागरिकत्व कायदा. या कायद्यामध्ये नंतर 4-5 वेळेस बदल झालेले आहेत. 1984, 86, 92, 2002, 2005 आणि आत्ता 2015 NRC झाले की नाही, नागरिकत्वासंबंधीच आहे तो बदल. एवढ्या अमेंडमेंट 5 वेळेस त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत. हे काय, हे ॲक्विजिशन अँड लॉस ऑफ सिटिझनशिप. ब्रँड म्हणजे काय? बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅशनलायझेशन, बाय डिसेंट अँड बाय इनकॉर्पोरेशन. हां, हे म्हणजे ॲक्विजिशनचे. नागरिकत्व कसं मिळवतो हे त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे. बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅशनलायझेशन, बाय डिसेंट अँड बाय काय इनकॉर्पोरेशन. हे ॲक्विजिशनचे झाले नागरिकत्वासंबंधीचे. आणि लॉस ऑफ नागरिकत्व, लॉस ऑफ सिटिझनशिप कशी होते? RTD म्हणजे रनन्सिएशन बाय टर्मिनेशन अँड बाय डेप्रिवेशन. हा, ठीक आहे, हे तीन टाईप लॉसचे. हे विचारणार नाही आहेत, फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा, फक्त फार नाही आहे हे लक्षात ठेवायला. नेक्स्ट, फंडामेंटल राईट्स. अगेन, स्टेटमध्ये कोणकोण, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉ आहे का? हे 13 मध्ये 12 झाला आता. स्टेट 13 मध्ये काय सांगताय? लॉज मध्ये कायदे. कायदे म्हणजे काय? हा, सांगते ना, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कायदा आहे का बघून ठेवायचं. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याच्यामध्ये फक्त कन्फ्युजन. डेलिगेटेड लेजिस्लेशन नावाचा, प्रदत्त विधिविधान नावाचा प्रकार असतो, तो आहे का कायदा? आहे ना, कन्फर केलेले असतात पॉवर डेलिगेशनला, एक्झिक्युटिव्ह डेलिगेशनला. Article 13 बेसिकली सांगतंय की द लॉज विच आर इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स बघतोय ना आपण. 13 काय सांगतंय? द लॉज, हां, केलेले कायदे विच आर इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट्स, जे मूलभूत हक्कांच्या इनकन्सिस्टंट आहेत, म्हणजे मूलभूत हक्कांच्या विरोधात काहीतरी कायदा करतोय. हां, शॅल बी नल अँड वॉइड, म्हणजे ते शून्यवत असतील, म्हणजे पार्लमेंटने केलेले कायदे किंवा 13 मध्ये कायद्याची जी डेफिनेशन सांगितली त्यातले सगळे कायदे जर फंडामेंटल राईटला इनकन्सिस्टंट, इनकन्सिस्टंट म्हणजे त्याच्या विरोधात काहीतरी भूमिका घेत आहे, समानतेच्या विरोधात काहीतरी असमानतेचा कायदा केलाय सरकारने, तर तो ज्युडिशियल रिव्ह्यू लागायच्या आधीच इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट असला तर काय होणार आहे? शॅल बी नल अँड वॉइड, कॉन्स्टिट्यूशनच सांगतंय. ज्युडिशियल रिव्ह्यूची तरतूद कुठे आहे? कुठल्या कलमात आहे? नाही आहे ज्युडिशियल रिव्ह्यूची कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या तरतूद नाही आहे. इट इज इम्प्लिसिटली मेन्शन्ड इन द आर्टिकल 13. जर विचारलं खरंच कुठल्या आर्टिकलमध्ये, तर काय म्हणायचं? नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. हां, आर्टिकल 13, पुढे 14 ते 18 इक्वॅलिटी, 19 ते 22 फ्रीडम, 23-24 एक्सप्लॉयटेशन, 25 ते 28 राईट टू रिलिजन, 29-30 कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ द मायनॉरिटीज अँड मेजॉरिटी ऑल्सो, 29 मायनॉरिटी प्लस मेजॉरिटी आणि 30 ओनली मायनॉरिटी. आहे ना डिफरन्स? हो, 31 राईट टू प्रॉपर्टी रिपील झाला आहे, बरोबर आहे.
31 ए बी सी 31 ए आणि 31 बी मधले कायदे टाकलेत नवे शेड्यूल मध्ये, म्हणजे काय आता त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही अंटिल अनलेस इट वायोलेट्स द प्रिन्सिपल ऑफ बेसिक स्ट्रक्चर अँड इट वायोलेट्स द फंडामेंटल राईट्स. बरोबर आहे. 31 सी, 31 सी महत्वाचं आहे. काय सांगतं 31 सी? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या इम्प्लिमेंटेशनसाठी, त्यातले स्पेसिफिकली मेन्शन केले आहेत 39 बी आणि सी च्या इम्प्लिमेंटेशनसाठी जर फंडामेंटल राईट्स आर्टिकल 49 आर्टिकल 19 इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड राईट टू फ्रीडमचं उल्लंघन होत असेल तर ते नल अँड व्हॉइड नसणार आहेत, चालणार आहे. म्हणजे इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलचं उल्लंघन झालं तरी चालणार आहे आणि तुमचं फ्रीडम 19 दिलेलं ते तरी चालणार आहे, कारण 31 सी. म्हणून वेन आर्टिकल 31 सी कम्स इन 14 गोज आउट म्हणतात. बरोबर आहे, रिव्हिजन आहे का नाही? आर्टिकल 32 काय सांगताय? कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज सांगते की नाही? बरं, हे इथले जे आर्टिकल दिले ना 15, 16, 19, 22 उपकलम 1, 29 आणि 30, दीज आर द आर्टिकल्स विच आर ओनली अवेलेबल टू द सिटीजन्स ओनली, म्हणजे फक्त भारतातल्या नागरिकांनाच अवेलेबल आहेत, हे बाहेरच्यांना नाही. तर आर्टिकल 15 डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 16 नोकऱ्यांमध्ये जॉब, अमेरिकेतला माणूस येऊन भारतात नोकरी मागू शकतो का? UPSC देऊ शकतो का? नाही देऊ शकत. ते फक्त भारतातल्या. 22-1 पनिटिव्ह डिटेन्शन आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, पनिटिव्ह डिटेन्शन 22-1 ते फक्त भारताच्या नागरिकांना उपलब्ध आहे. 29-30 मायनॉरिटी आणि मेजॉरिटी. रिट्स म्हणजे काय म्हणायचं? रिट्स माहिती आहेत ना, रिट्स काय असतात? तो रिट्स इश्यू करणे, ते कुठले कुठले? HPMCQ म्हणजे हेबियस कॉर्पस, प्रोहिबिशन, मँडामस, सर्शररी आणि को वॉरंटो. बाय व्हॉट अथॉरिटी? को वॉरंटो. हे 5 प्रकारचे रिट्स आहेत. आता कोण आणि कोणाविरुद्ध काढू शकतो हे तुम्हाला बघायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. डिरेक्टली प्रश्न विचारतात की हा रिट सार्वजनिक प्राधिकार कार्याविरुद्ध काढू शकतात का, किंवा शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध, किंवा न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायालयाचाच असतो, न्यायाधीशांविरुद्ध काढता येऊ शकतो का, अशी प्रश्न विचारत सो रिट्स करून ठेवायचे सगळे. फंडामेंटल राईट्समध्ये बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी कलम तुम्हाला पाठ आहेत सगळे. फक्त त्या कलमातली स्पेसिफिकली मी अगेन सांगितलं की कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स काय असतात, तर तोंडपाठ करून ठेवायचे. 15 उपकलम 1, 2, 3, 4, 5, 6, 16 उपकलम 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्याच्यामध्ये झालेल्या घटना दुरुस्त्या व्यवस्थित आपण सबस्टेन्शियल केलं आहे क्लासमध्ये, क्लासरूममध्ये आपण की 15 आणि 16 ऑलमोस्ट तास दीड तास शिकवले हो की नाही? कुठल्या कुठल्या घटना दुरुस्त आहेत 16 75, 81, 84 आणि 85 आय थिंक ह्या 16 घटना दुरुस्त आहेत आणि आत्ता झालेली कितवी? 102. नेक्स्ट, हे फंडामेंटल राईटच्या संदर्भात. नेक्स्ट, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. काय सांगते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स? आर्टिकल 36-51 काय काय फीचर्स आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचे? नॉन जस्टिसिएबल आणि क्लासिफिकेशन SGL म्हणजे सोशलिस्ट, कुठले प्रिन्सिपल्स? सोशलिस्ट प्रिन्सिपल, गांधीयन प्रिन्सिपल आणि लिबरल प्रिन्सिपल SGL. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल 36-51 जेवढे प्रिन्सिपल सांगितलेत त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. ते डिव्हिजन कॉन्स्टिट्यूशननी नाही केलेलं, म्हणजे आपणच आपल्या सोयीसाठी केलेलं आहे की कुठले प्रिन्सिपल्स हे गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत, कुठले प्रिन्सिपल लिबरल प्रिन्सिपल आहेत आणि कुठले सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे. विचारू शकता आयोग प्रश्न की विच ऑफ द फॉलोइंग आर द सोशलिस्ट प्रिन्सिपल्स ऑफ द डायरेक्टिव्ह सोशलिस्ट प्रिन्सिपल. याच्यामध्ये आणखीन विचारण्यासारखं म्हणजे ते जोड्या विचारतात. DPSPs कलम भरपूर आहेत, पोटकलम आणि हे सगळं धरून. सो त्या पोटकलमांच्या जोड्या विचारतात. सो मी जे म्हणलं की 1-51A हे सगळे पोटकलमासहित पाठ पाहिजे, पुढचे असू दे नसू दे, 5-11 सोडून मधले. 37-38 मेन प्रिन्सिपल्स चालू होतात. वेलफेअर ऑफ द पीपल 38 जस्टिस, सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि 38 मग 44 घटना दुरुस्ती होऊन मिनिमाइज द इन्कम इनइक्वॅलिटीज 38B टाकलं ना. सो याच्यावर प्रश्न कसा येणार आहे की नवीन टाकलेले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, आय थिंक मागच्या वर्षीचा का त्याच्या आधीचा प्रश्न होता, ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हते आणि नंतर टाकलेत घटना दुरुस्तीने. 2 घटना दुरुस्ती झाल्या, कुठल्या कुठल्या? 1-42 आणि 1-44. 45 झालेली ती 86 घटना दुरुस्ती, आर्टिकल 45 शिक्षणासंबंधीचं.
आर्टिकल 38 झालं, आर्टिकल 39, 39 अगेन ए बी सी डी ई एफ, हां ते एफ टाकलेलं 42व्या घटनादुरुस्तीनं. आपल्याला काय करायचं आहे की नवीन कुठले टाकलेत, कोणत्या घटनादुरुस्तीनं, असे 7 आहेत सगळे नवीन टाकलेले. 42व्यानी कुठलं टाकलं आहे, 44. स्पेसिफिकली क्वेश्चन येऊ शकतो की 42व्या घटनादुरुस्तीनं कुठलं टाकलं आहे, ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. 39A, 43A, 48A हे सगळे 42नी टाकलेले. 39चं उपकलम 1 काय सांगत आहे, ॲडिक्युएट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर मेन अँड वुमेन, महिला आणि पुरुषांसाठी ॲडिक्युएट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. बी काय सांगत आहे, प्रॉपर्टी. बरं, सी काय सांगत आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वेल्थ. सी सांगत आहे. डी 39D, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. 39E काय सांगत आहे, कामगारांना हेल्दी मॅनरमध्ये काम करायला भेटलं पाहिजे. 39F जे 42व्या घटनादुरुस्तीने टाकल्यानंतर काय सांगतं, एफ बालकांना चांगल्या मॅनरमध्ये त्यांची वाढ झाली पाहिजे वगैरे वगैरे. ही सगळी आर्टिकल पाठ पाहिजे आता डी पी एस पीजमधली. काही नाही, दोन तीन टाईपचे प्रश्न विचारतात, एक जोड्याला हवा सगळे आर्टिकल्स, आणि दुसरं म्हणजे ते कुठले कुठले प्रिन्सिपल, सोशलिस्ट आहे का, लिबरल आहे का, गांधीयन प्रिन्सिपल आहेत, आणि नवीन कुठली ॲड झाली आहेत, कोणत्या घटनादुरुस्तीनं कोणता ॲड झालेला आहे. झालं, फंडामेंटल ड्युटीज. आर्टिकल 51A ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये ड्युटीज होत्या का, कुठून घेतल्यात, रशियाकडून घेतल्यात. किती घेतल्या, रशियाकडून 10 घेतल्या का. फंडामेंटल ड्युटी ही कॉन्सेप्ट रशियाकडून घेतली, ड्युटीज घेतलेले नाही आहेत. कमिटी कोणती, सुवर्णसिंग कमिटी 1976, बरोबर ना. 42व्या घटनादुरुस्तीने 51A टाकलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ओरिजिनली नव्हतं. त्यांनी सुवर्णसिंगनी केलेल्या 10 रिकमेंडेशनमधल्या 8च ॲक्सेप्ट केल्या, 2 गव्हर्नमेंटनं स्वतः टाकल्या, आणि मग 86वी घटनादुरुस्ती 2002ची करून आणखीन एक नवीन टाकलं. कुठले कुठले आहेत, 11 आहेत ना सगळे, ABCDEFGHIJK, बरोबर. ए काय सांगताय, अबाइड टू द कॉन्स्टिट्यूशन, पाठ पाहिजेत ना सगळ्या. बी काय सांगताय, चेरिश द नॅशनल मॉन्युमेंट्स. सी काय सांगत आहे, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन मेंटेन करायचे. डी काय सांगत आहे, वेन कॉल्ड अपॉन, देशाला जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा जायचं आहे मदत करायला. ई काय सांगत आहे, ब्रदरहूड मेंटेन करायचं आणि डिग्निटी ऑफ वुमेन मेंटेन करायची. ह्या गोष्टीनं कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा तुम्ही आर्टिकल वाचत असताना भले मोठे एक 5-6 ओळींचं दिलं आहे ना ते प्रत्येक, त्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवायचे फक्त, ते युनिटी आणि इंटिग्रिटी एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं कशा लक्षात ठेवायचं कळलं ना मला काय ते, आपल्याला काय फक्त पाठ करायचं त्या गोष्टी. ईमध्ये काय सांगते, ब्रदरहूड अँड डिग्निटी ऑफ वुमेन. नेक्स्ट एफ काय सांगते, हेरिटेज, रिच हेरिटेज मेंटेन करायचं आहे. ई एफ जी पर्यावरण रक्षण, एच सायंटिफिक टेम्पर, हां नंतर एक्सलन्स आणि एज्युकेशन जे 86व्या घटनादुरुस्तीने टाकलं. पाठ पाहिजेत ना सगळे, नो एक्सक्यूज, ऑल्टरनेटिव्हच नाही तुम्हाला, म्हणजे बघीन परीक्षेच्या आधी, परीक्षा आधी लक्षात राहत नाही तर. नेक्स्ट चलो, फंडामेंटल ड्युटीजमध्ये याच्या व्यतिरिक्त नाही तर विचारत काहीच. अमेंडमेंट्स 3 टाईपच्या, आर्टिकल 368 ABC झालं आहे बोलून आपलं. ए म्हणजे सिम्पल मेजॉरिटी, सिम्पल मेजॉरिटी 50%, स्पेशल मेजॉरिटी इज 50% ऑफ टोटल आणि 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. सी टाईपची म्हणजे बी प्लस राज्यांची, निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. अमेंडमेंट नीट लक्षात ठेवायचं, 368 अंतर्गत आणि बाहेरच्या. सेंटर स्टेट रिलेशन्स, लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स, फायनान्शियल रिलेशन्स. 245-55 मध्ये लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्समध्ये 256-63, यातले दोनच कलम महत्वाचे आहेत आपल्या प्रिलिम्ससाठी, मेनसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. 262-263 नदी जलविवाद आणि इंटर स्टेट काउन्सिल. 262 नदी जलविवाद, बरोबर ना, 63 इंटर स्टेट काउन्सिल. फायनान्शियल रिलेशन 264-300, 265 महत्वाचं आहे की नो टॅक्स शॅल बी लिव्हिड विदाऊट द लॉ मेड बाय द पार्लमेंट, समथिंग. म्हणजे पार्लमेंटने काय, संसदेने कायदा केल्याशिवाय कुठलाही नवीन टॅक्स लावता येणार नाही. 265 सांगताय फायनान्शियल रिलेशन्समध्ये.
फायनान्शियल रिलेशन्समध्ये महत्त्वाचा 280 फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन ऐकलं असेल ना, कोण आहेत अध्यक्ष सध्याचे? एन के सिंग. विचारता का इकॉनॉमिक्स मध्ये फायनान्स कमिशन 281 फायनान्स कमिशनचे रिपोर्ट्स. हे प्रिलिमसाठी एवढंच महत्त्वाचं. 45 ते 300 मध्ये तीन आर्टिकल ठेवायचे लक्षात फक्त, 62, 63 आणि 80. नेक्स्ट इज झोनल काउन्सिल. झोनल काउन्सिल इज द नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. झोनल काउन्सिल मध्ये कोण चेअरमन कोण असतो झोनल काउन्सिलचा? होम मिनिस्टर का प्राईम मिनिस्टर? होम मिनिस्टर. झोनल काउन्सिल किती आहेत सध्या? 5 + 1 ना. सगळ्या झोनल काउन्सिल स्थापन झाल्या स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्टने, बरोबर, 1956 आणि जी नॉर्थ ईस्टसाठी स्थापन झाली ती 1971 वेगळ्या कायद्याने, ह्या झोनल काउन्सिल्स. नेक्स्ट इज ARC, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, सेंटर स्टेट रिलेशन्समध्ये. ARC, फर्स्ट ARC, मोरारजी देसाई 1966. आठवतं आहे? हां, आम्ही कुठं होतो तेव्हा? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, फर्स्ट, मोरारजी देसाई अध्यक्ष, 1966 रिपोर्ट. नेक्स्ट इज राजमन्नार कमिटी, 1969. नेक्स्ट इज आनंदपूर साहिब ठराव, 1973. नेक्स्ट इज वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल कधीचा आहे? 77. सरकारिया कमिशन, सरकार फॉर सरकारिया कमिशन, 1983. सेंटर स्टेट रिलेशन संबंधी सगळ्यांनी रिकमेंडेशन केलेले आहेत. रिकमेंडेशन विचारणार नाही आहेत, पण ते कमिशन आणि साल विचारू शकतात किंवा क्रोनॉलॉजी पण विचारू शकतात. आणि लास्ट इज पंची कमिशन. पंची कमिशन 2007 सोबत त्याच्या सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आलं होतं वीरप्पा मोइली यांच्या अंडर. वीरप्पा मोइली वॉज द प्रेसिडेंट. 2005 एस्टॅब्लिश आहे ते ARC, सेकंड ARC. नेक्स्ट, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स महत्त्वाचं आहे. आता हे आपल्या करंटशी त्याचा आहे संबंध. इमर्जन्सीमध्ये काय? 352, 56, 65 52 नॅशनल इमर्जन्सी. आता त्या नॅशनल इमर्जन्सी 52 मध्ये 53 मध्ये नॅशनल इमर्जन्सीचा इफेक्ट असतो. 54 मध्ये काय? रेव्हेन्यू शेअरिंग कसं असतं नॅशनल इमर्जन्सी लागल्यावर, रेव्हेन्यू शेअरिंग काय असतं. 55 मध्ये आता बर्डन, राज्यांच्या संरक्षणाचं कॉन्स्टिट्यूशनल बर्डन कोणावर आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटवर. 356 राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट नीट करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो. 357 काय? राष्ट्रपती राजवटीचा परिणाम इफेक्ट. 58 आणि 59. आता लिटरली मला आणखीन आठवतं की आपण लिटरली लेक्चर घातलं होतं 358 आणि 59. मी बायफॉरगेट करून सांगितलं होतं काय फरक असतो 58 आणि 59 मध्ये. तो जशाच तसा डेटा 58 आणि 59 यावर्षीच्या प्रिलिम्सला 58 आणि 59 प्रश्न आहे. यावर्षीच्या म्हणजे 2019 जी प्रिलिम्स झाली त्या प्रिलिम्सला 58 आणि 59 बायफर्गेशन याच्यावर विचारला आहे प्रश्न. आणि 360 म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी जी आजपर्यंत कधी लागली नाही. 356 आणि 65 मध्ये काय फरक असतो? 356 लागतं जेव्हा ब्रेकडाऊन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल मशिनरी, बरोबर, आणि 365 जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या जे काही नियम घालून दिले त्यानुसार जर सरकार चालत नसेल तर, जे दिल्लीत लागलं होतं ते. हे इमर्जन्सीच्या बाबतीत एवढ्या गोष्टी. नेक्स्ट इज प्रेसिडेंट, 52, देअर शॅल बी प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंटची 53, 54, 55, 56, 61 आणि 72 ही किमान एवढी कलम पाठ करून ठेवायची. 61 मध्ये काय? इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट, महाभियोग सांगितलं की नाही. अपॉइंटमेंट कोण करतं अपॉइंटमेंट प्रेसिडेंटची? व्हाईस प्रेसिडेंट करतो का प्रेसिडेंट करतो? हे CJI करतो. प्रेसिडेंटला शपथ कोण देते बघितलंय का? हां, व्हाईस प्रेसिडेंट नाही का देत? व्हाईस प्रेसिडेंटला कोण देतो? राष्ट्रपती देतो. बरं, अपॉइंटमेंट, टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे इम्पिचमेंट. इम्पिचमेंट कशी होते? कलम 61 नुसार कशी होते? हाऊसच्या 1/4 मेंबरनी सपोर्ट करायला लागतो त्या मोशनला, मग ते मोशन मांडलं जातं. आधी त्याच्या आधी ऑफकोर्स 14 दिवसांची नोटीस द्यायला लागते आणि मग प्रेसिडेंटची इम्पिचमेंट कशी कसं पास करायचं असतं ते कुठल्या मेजॉरिटीने? टू थर्ड ऑफ टोटल हाऊसच्या टोटल 545 ते 66%, 245 ते 66%, 2/3. वेटो पॉवर्स, वेटो पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट. काय काय वेटो पॉवर्स आहेत त्याला? ॲब्सोल्यूट वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो आणि पॉकेट वेटो. क्वालिफाईड वेटो आहे का?
नाही आहे. ॲब्सोल्यूट वेटो कुठल्या दोन कंडिशन्समध्ये वापरता येतो? पहिली कंडिशन म्हणजे जर असेंब्ली लोकसभा डिझॉल्व झाली, बरोबर, हाऊस डिझॉल्व झालं, लोकसभा डिझॉल्व झाल्यावर ॲब्सोल्यूट वेटो म्हणजे कायदा पासच होत नाही तो. आणि दुसरं म्हणजे प्रायव्हेट मेंबरनी जर बिल मांडलेलं असेल तर. हां, बिलाचे दोन टाईप, प्रायव्हेट मेंबर बिल आणि पब्लिक मेंबर बिल. पब्लिक मेंबर बिल म्हणजे बिल मंत्र्यांनी मांडलेलं असतं ते, आणि नॉन मंत्री, हां, मग तो सरकारमधला असू दे किंवा ऑपोजिशनमधला असू दे, त्यांनी मांडलेलं बिल इज पब्लिक मेंबर, प्रायव्हेट मेंबर बिल. ह्या प्रायव्हेट मेंबर बिलासंबंधी आणि जर लोकसभा डिझॉल्व झाली तर या दोन कंडिशनमध्ये ॲब्सोल्यूट वेटो कोण वापरू शकतो? राष्ट्रपती. ॲब्सोल्यूट वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो. सस्पेन्सिव्ह वेटो म्हणजे काय? की बिल परत पाठवलं आहे, त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेजॉरिटीनी जर पार्लमेंटने पास केलं तर राष्ट्रपतीला ते पास करायला लागतं, ते फक्त सस्पेंड होतं. सस्पेंड केलेला काय परत येऊ शकतो की नाही? हां, सस्पेंड केलेला परत येऊ शकतो. पण ॲब्सोल्यूट वेटोमध्ये ॲब्सोल्यूट काय? ॲब्सोल्यूट वेटो इज डिसमिस, बरोबर. एकदा डिसमिस झालं की परत येतं का सर्व्हिसमध्ये? नाही येत. सस्पेंड झाल्यावर येतं का? येतं. वेटो पॉवर्स पार्टनिंग, येत्या वेटो पॉवर्स कधी कधी वापरलं ते एकदा बघून घ्यायचं. हां, ते पॉकेट वेटो कधी कधी वापरला आहे, ॲब्सोल्यूट वेटो कधी वापरला आहे, आणि ते पेप्सूचे वगैरे बिल्स हे बघून घ्यायचं, ते पोस्ट ऑफिस बिल आणि या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट इज पार्डनिंग पॉवर्स. पार्डनिंग पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट, पार्डन, कम्युटेशन, रिप्रूव, रेस्पाईट आणि रेमिशन. हां, ह्याला काय काय म्हणतात, ह्याचे अर्थ काय काय आहेत, याच्यावर जोड्या आलेल्या आहेत दोन तीन वेळेस पेपरला. आपण पेपर बघूया, तुम्हाला जाणवेल तेव्हा की आलेले आहेत जोड्या. रिप्रूव म्हणजे काय असतं, रेमिशन म्हणजे काय असतं, रेस्पाईट म्हणजे काय असतं, कम्युटेशन आणि पार्डन म्हणजे काय असतं. याचा आता गव्हर्नर काय करू शकतो? सगळं करू शकतो, फक्त फाशीची शिक्षा पार्डन नाही करू शकत, बाकी सगळं करू शकतो. कमिट करू शकतो, रिप्रूव करू शकतो, रेस्पाईट करू शकतो, रेमिशन पण करू शकतो, बरोबर. पार्डनिंग पॉवर्स एवढंच आहे राष्ट्रपतीच्या संदर्भात या चार पाच गोष्टी. कॉमन मिनिमम व्हाईस प्रेसिडेंट आर्टिकल 63. प्रेसिडेंट 53 काय सांगतो? कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट. तो सरसेनापती असेल सगळ्या तिन्ही दलांचा, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. 77 काय सांगत आहे? ऑल द एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स शाल बी टेकन इन द नेम ऑफ प्रेसिडेंट. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स 53 आहेत, 77 एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स शाल बी टेकन, त्याच्या नावावर सगळे ॲक्शन्स घेतले जाते. व्हाईस प्रेसिडेंट आर्टिकल 63, अपॉइंटमेंट कोण करत आहे? अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंटचं इलेक्ट्रल कॉलेज महत्त्वाचं आहे, ते त्याला मतदान कोण करतं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निवडून आलेले सगळीकडचे सगळे, विधान परिषद सोडून, विधान परिषद सोडून निवडून आलेले सगळीकडचे सगळे. सोपं आहे काय लक्षात ठेवायला? लोकसभेतले, राज्यसभेतले, विधानसभेतले, विधान परिषद सोडून, हां, निवडून आलेले. हां, त्याच्या इम्पीचमेंटमध्ये कोण असतं? पार्लमेंटमधले सगळे, निवडून पण आलेले आणि नॉमिनेट पण झालेले. आता व्हाईस प्रेसिडेंटच्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रल कॉलेज काय? हां, पार्लमेंट. हां, त्याचं टर्मिनेशन कोण? एक्सक्लुझिव्ह अधिकार आहे का नाही राज्यसभेचा? लोकसभा करू शकते का? नाही करू शकत. हां, ते दोघांमध्ये जर ओव्हरराइडिंग पॉवर्स जर विचारलं, स्कॉलरशिप टेस्टला प्रश्न होता की कुठल्या बाबतींमध्ये वरचढ आहे राज्यसभा, तर ही एक त्यातली एक गोष्ट की व्हाईस प्रेसिडेंटचं जर टर्मिनेट करायचं, रिमूव्हल करायचं असेल तर काय राज्यसभा करू शकते. कसं काढायचं त्याला? 14 नोटीस द्यायची आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी, प्रभावी बहुमत. इफेक्टिव्ह मेजॉरिटी इज ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कन्सिडरिंग वॅकन्सीज. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी काय? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली म्हणजे काय? 272 निवडून आले म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, बरोबर आहे. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कन्सिडरिंग वॅकन्सीज. कन्सिडरिंग वॅकन्सी, ॲब्सेंटी नाही, ॲब्सेंटी वेगळ्या, वॅकन्सी वेगळ्या. दर 2 राज्यसभेचे मेंबर्स रिटायर होतात, बरोबर. रिटायर झाले, इलेक्शनच झालं नाहीत. वॅकन्सी आहे का ॲब्सेंटी आहे? वॅकन्सी आहे. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय म्हणतं आहे? इफेक्टिव्ह मेजॉरिटी इज द ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, हां, कन्सिडरिंग वॅकन्सीज. जर 245 आहेत, 245 इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय असणार आहे? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किती आहे 245 ॲब्सोल्यूट मेजॉरिटी? 123, बरोबर आहे. कन्सिडरिंग वॅकन्सीज, समजा वॅकन्सीज नाही आहेत, हां, तर 245 इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय झाली? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी 123, बरोबर आहे. पण वॅकन्सीज आहेत, समजा आपण 45 वॅकन्सीज आहेत म्हणूया, तर आता काय?
245 ची इफेक्टिव्ह काय झाली, ॲब्सोल्युट मेजॉरिटी कन्सिडरिंग वॅकन्सीज, ॲब्सोल्युट मेजॉरिटी 123 कन्सिडरिंग वॅकन्सीज, वॅकन्सीज किती आहेत 45, मग किती झाले 200, 200 ॲब्सोल्युट, आता 200 ॲब्सोल्युट किती 101 आलं लक्षात. दिस इज द इफेक्टिव्ह मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी इज ॲब्सोल्युट मेजॉरिटी कन्सिडरिंग वॅकन्सीज. एक्स ऑफिसो चेअरमन काय, एक्स ऑफिसो राज्यसभेचा एक्स ऑफिसो हेड असतो कोण, व्हाईस प्रेसिडेंट, त्याची निवड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून होते, चेअरमन म्हणून नाही. आर्टिकल 74 आणि 75, 74 काय सांगते, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, देअर शॅल बी काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ॲडवाईस टू द प्रेसिडेंट, आर्टिकल 75. 75 काय सांगत आहे, रेस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी कोणाची, काउन्सिल ऑफ मिनिस्टरची, काउन्सिल ऑफ मिनिस्टर शॅल बी कलेक्टिवली रेस्पॉन्सिबल टू लोकसभा अँड शॅल इंडिव्हिज्युअली बी रेस्पॉन्सिबल टू प्रेसिडेंट. हां, कलेक्टिव्ह रेस्पॉन्स, सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहे, लोकसभेला, आणि वैयक्तिकरित्या राष्ट्रपती. 74-75 महत्त्वाचे आहेत, इकडची 74-75 आणि खालची कशी लक्षात ठेवायची. ॲटर्नी जनरल किती, ॲटर्नी जनरल 76, महान्यायवादी 76 ना, ॲडव्होकेट जनरल सेम आहेत ना दोघं पण, ॲडव्होकेट जनरल 165. हे दोन लक्षात ठेवायचे, हां, त्याच्या मागची दोन पुढची दोन लक्षात राहतात. कसं, 76 माहिती आहे ॲटर्नी जनरल, 76 आधी 75-74, 75 माहिती आहे कलेक्टिव्ह आणि 74 माहिती आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, सेम लावायचं. 165 म्हणायचं, 64 म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, 63 म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर, हे खाली, म्हणजे डबल डबल नाही लक्षात ठेवायचं. फक्त एक पिवट पॉईंट, मी जसं पार्ट तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की पार्ट कसे लक्षात ठेवा, आर्टिकल पण तशीच लक्षात ठेवायचे, एक पिवट पॉईंट लक्षात ठेवायचा. पिवट पॉईंट काय आपला, आता ॲटर्नी जनरल 76, 76 आधीची दोन पुढची दोन लक्षात राहिली, 76 पुढचा 77, 77 काय सांगतंय की ऑल द ॲक्शन शॅल बी टेकन इन द नेम ऑफ प्रेसिडेंट. आता इकडे 165 म्हणजे ॲडव्होकेट जनरल आहे, म्हणजे 166 इक्वल टू 77 असायला पाहिजे की नाही, म्हणजे 166 काय झालं, ऑल द ॲक्शन शॅल बी टेकन इन द नेम ऑफ राज्यपाल, गव्हर्नर, हो की नाही. नेक्स्ट पार्लमेंट, पार्लमेंटमध्ये काय कंपोजिशन लक्षात असायला पाहिजे, राज्यसभा आणि लोकसभेचं. सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशनच्या पॉवर्स कोणाकोणाला आहेत, प्रेसिडेंटला पण आहेत, ते इलेक्शन कमिशनला विचारून, स्पीकरला पण आहेत विथ नो इमिजिएट इफेक्ट, स्पीकरनी केलेलं डिस्क्वालिफिकेशन, हां, आणि अँटी डिफेक्शन आपलं 10th शेड्यूल. नेक्स्ट इज स्पीकर, स्पीकरच्या सगळ्या पॉवर माहीत पाहिजेत, प्रोटेम स्पीकर झाले बोलून आपलं काय काय असतं ते. नेक्स्ट इज पॅनल ऑफ चेअरपर्सन, पॅनल ऑफ चेअरपर्सन कुठे असतो, लोकसभेत का राज्यसभेत, लोकसभेत पॅनल ऑफ चेअरपर्सन कधी असतो, पॅनल ऑफ चेअरपर्सन जर अब्सेंट असेल तर, अब्सेंट असेल तर, वॅकंट नाही, जर सीट अब्सेंट असेल तर पॅनल ऑफ चेअरपर्सन 10 लोक असतात त्याच्यामध्ये लोकसभेत, आणि राज्यसभेत किती 7 पॅनल ऑफ, त्याला व्हाईस चेअरपर्सन असं म्हणतात. ह्या पॅनलमधून त्या खुर्चीवर बसायला कधी मिळणार आहे, जर सीट ॲब्सेंट असेल तर, वॅकंट नाही, वॅकंट असेल तर सिनियर मोस्ट मेंबर निवडतात. ह्या दोन गोष्टी यावेळेच्या मेन्सला होता ना प्रश्न. व्हीप, व्हीप कोण कोण निवडतं, व्हीपला गटनेता निवडतो का पार्टी निवडते, तिथं लिहिलंय म्हणून का, व्हीपची निवड कोण करत आहे, पार्टी करते, म्हणून व्हीपला गटनेत्याचं ऐकणं बंधनकारक नाही आहे. नेमणूक कोण करत आहे, पार्टी करते ना, मग ऐकायचं कोणाचं, पार्टीचं ऐकायचं, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार पक्षांचे जे बोललो होतो ना, म्हणून लागलेलं नाही आहे त्यांना. हा, अजित पवारची गटनेता, अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड कोणी केली, पक्षांनी केली. आता व्हीपची निवड हे नाही करणार आहेत, यांच्या सांगण्यावरून, पक्षाच्या सांगण्यावरून गटनेता करणार, बरोबर. नेक्स्ट पार्लमेंटमध्ये आणखीन काय, सेशन्स, सगळे महत्त्वाचे, हे थोडं जास्त सगळंच दिलेलं नाही आहे, थोडं थोडं म्हणजे रिव्हिजन करायचे फक्त म्हणून. सेशन्स कुठले कुठले महत्त्वाचे, किती सेशन्स, 3 सेशन्स असतात. अधिवेशनं, आत्ता चालू आहे अधिवेशन, हां, हिवाळी अधिवेशन, पावसाळी आणि बजेट सेशन, 3 सेशन्स. हां, आता मोशन्स, वेगवेगळे मोशन्स कुठले कुठले, हे सेशन्समध्ये काय गोष्टी यायला पाहिजेत रे आणखीन, की सेशन बोलवतं कोण, कोण बोलवतं सेशन, स्पीकर बोलवतो का राष्ट्रपती बोलवतो, राष्ट्रपती बोलवतो. हां, सेशनचे ॲडजर्न झालं आहे,
ॲडजन झालं आहे सेशन. ॲडजन झालं आहे म्हणजे काय, की तात्पुरत्या काळासाठी टर्मिनेट झाली आहे, सिटिंग टर्मिनेट झाली आहे. सिटिंग टर्मिनेट होणे म्हणजे चहा पिऊन आलो, सिटिंग टर्मिनेट झाली ना अर्ध्या तासासाठी, जेवणाचा ब्रेक घेतला, सिटिंग टर्मिनेट. सेशन संपलं आहे का? सेशन 3 दिवस, अभ्यास महोत्सव 3 दिवसानंतर संपणार आहे. म्हणजे काय होणार आहे? प्रोरोगेशन, प्रोरोगेशन ऑफ द अभ्यास महोत्सव. कधी? 3 दिवसानंतर. हां, ॲडजनमेंटमध्ये 2-2 तासानंतर. हां, लक्षात आलं? प्रोरोगेशन आणि डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय? की संपलं तर ॲडमिशनच कॅन्सल. डिझोल्युशन. बिल्सला काय होतं? डिझॉल्व झाली. हां, लोकसभा डिझॉल्व झाली. बिलाशी बिलाचा म्हणजे प्रत्येक बिल एकदा मांडलं आहे आणि टोकाला गेलं, असं होतं का? की संपलं, त्याचं कायद्यातच रूपांतर झालं, असं असतं का? मध्ये होऊ शकते ना लोकसभा डिझॉल्व. तर लोकसभा डिझॉल्व झाल्यावर बिलाचं काय होतं? समजा ते बिल पेंडिंग आहे लोकसभेमध्ये, पेंडिंग आहे लोकसभेमध्ये. हां, बिल लॅप्स होणार का नाही होणार? पेंडिंग इन द लोकसभा लॅप्स होणार ना. हां, पेंडिंग इन द राज्यसभा, पास्ट इन द लोकसभा, पेंडिंग इन द राज्यसभा लॅप्स होणार. प्रेसिडेंटकडे पाठवलं आहे, प्रेसिडेंटने रिकन्सिडरेशनसाठी पाठवलं आहे, जॉईंट सिटिंगमध्ये आलं आहे, नाही होणार. बरोबर आहे. कधी होणार आहे? फक्त जर बिलाचा लोकसभेशी संबंध आला. दोनच वाक्य सांगतो, बिलाचा लोकसभेशी संबंध आला आणि बिलाचा प्रेसिडेंटशी संबंध नाही आला, हां, तर बिल लॅप्स होतं. काय काय? बिलाचा लोकसभेशी संबंध आला आणि प्रेसिडेंटशी नाही आला, या दोन कंडिशन फुलफिल झाल्या, हां, तर बिल लॅप्स होतं. बाकीच्या सगळ्या कंडिशन्समध्ये बिल लॅप्स होत नाही. नेक्स्ट, मोशन. हां, वेगवेगळ्या टाईपचे मोशन असतात, त्यातले महत्त्वाचे ॲडजनमेंट, सेन्स ऑफ ॲडजनमेंट मोशन, सगळ्यात महत्त्वाचं मोशन ॲडजनमेंट मोशन. 50 लोकांनी मान्यता द्यायला लागते. बरोबर, 50 लोकांनी मान्यता दिल्यावर मिनिमम किती तास चर्चा व्हायला पाहिजे? 2.5 तास चर्चा व्हायला. सेन्स ऑर मोशन, ॲडजनमेंट मोशन काय, की कॉलिंग अटेन्शन मोशन आणि ॲडजनमेंट मोशनमध्ये फरक आहे. कॉलिंग अटेन्शन म्हणजे कॉलिंग अटेन्शन ऑफ द पर्टिक्युलर मिनिस्टर, ॲडजनमेंट मोशन इज कॉलिंग अटेन्शन ऑफ द टोटल हाऊस. फरक आहे कॉलिंग आणि ॲडजनमेंटमध्ये. सेन्सॉर मोशन, सेन्सॉर एकाला किंवा सगळ्या मंत्र्यांना सेन्सॉर करायचं, एकाला किंवा सगळ्या मन. नो कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स मोशन इज नो कॉन्फिडन्स. सेन्सॉर मोशन एक किंवा अनेक, नो कॉन्फिडन्स मोशन सगळ्यांच्याच विरुद्ध. सेन्सॉर मोशन मांडताना कारण द्यायची गरज नाही, नो कॉन्फिडन्स मांडताना कारण द्यायला लागतं. आता ॲडजनमेंट मोशन आणि नो कॉन्फिडन्स मोशन ॲक्सेप्ट करण्याचं डिस्क्रिशन स्पीकरला आहे, डिस्क्रिशन आहे. त्यांना वाटलं तर ॲक्सेप्ट करतील, नाही तर नाही करतील. स्पीकरला जर वाटलं की BJP समजा 175 वाटलं त्याला, ते डिस्क्रिशन आहे, ते नॉन जस्टिसेबल, कोर्टात जाऊ शकत नाही. नेक्स्ट, बिल्स. बिलाचे टाईप कुठले कुठले? पब्लिक बिल, प्रायव्हेट बिल, ऑर्डिनरी बिल, मनी बिल, फायनान्स बिल आणि बजेट. कसं मांडतो ते? मनी बिल, ऑर्डिनरी बिल माहिती आहे काय असतं तुमचं? ते हां, लोकसभेत किंवा राज्यसभेत पहिल्यांदा मांडायचं, पास झालं की दुसऱ्या हाऊसमध्ये, दुसऱ्या हाऊसनी नाही पास केलं तर काय? आयदर बिल लॅप्स होतं किंवा डेडलॉक. महत्त्वाचं असेल तर डेडलॉक झालं तर काय होतं? जॉईंट सिटिंग. कोण बोलवतं? प्रेसिडेंट बोलवतं. सिटिंग त्याचं चेअरमन कोण असतं? स्पीकर ऑफ द लोकसभा. नसीन तर कोण? डेप्युटी स्पीकर. नसीन तर कोण? राज्यसभेचा उपाध्यक्ष. तो पण नसीन तर सिनियर मोस्ट मेंबर इन द लोकसभा. बिल राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपतीकडे काय काय पॉवर्स आहेत? ऑर्डिनरी बिला संदर्भात आयदर पास कर, नको करू, किंवा परत पाठव. ठीक आहे. मनी बिल, मनी बिल हाऊ इज डिफरंट. 109 आणि 110 मनी बिलासंदर्भात गोष्टी दिलेल्या आहेत. डेफिनेशन कशात दिली आहे? 110 109 मनी बिल काय असेल हे सांगितलेलं आहे. हे मनी बिल, मनी बिल फक्त मांडता येतं लोकसभेमध्ये, फक्त मांडायचं आहे मंत्र्यांनीच, लोकसभेने पास करायचं आहे 14 दिवसात, नाही केलं तर पास केलं असं समजलं जाईल. हां, राज्यसभा रे, लोकसभा आधी पास करीन ना, राज्यसभा 14 दिवसात पास करीन किंवा नाही करीन डझन मॅटर, ते पास झालं असं कन्सिडर करायचं. प्रेसिडेंटकडे जाणार, प्रेसिडेंटला काय काय पावर्स आहेत? आयदर पास कर किंवा रिजेक्ट कर, फक्त परत नाही पाठवू शकत. मनी बिल रिजेक्ट करू शकतो का राष्ट्रपती? मनी बिल रिजेक्ट करू शकतो, फक्त परत नाही पाठवू शकत. का नाही पाठवू शकत परत? प्रायर परमिशननी घेतलेलं असतं ना त्याच्या टेबलवर. बरोबर आहे, ठीक आहे, जाऊ दे. मनी बिल नंतर बघा घरी गेल्यावर. हां, फायनान्स बिल, फायनान्स बिल 117 1 आणि 117 2 का 3 3 117 1 आणि 117 3.
बजेट बजेट मांडायचं आहे, बजेट मांडायची प्रोसिजर असते. हां, बजेट मांडलाय मग काय डिस्कशन होतं आहे, स्क्रुटिनाइज बाय द कमिटी, हां मग डिमांड फॉर ग्रँट्स, मग ॲप्रोप्रिएशन बिल आणि मग फायनान्स बिल. 112 बजेट, बजेटचा उल्लेख आहे का कॉन्स्टिट्यूशनमध्ये? नाही. काय उल्लेख आहे? ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक 112. 113 काय सांगतंय? डिमांड फॉर ग्रँट्स 114, ॲप्रोप्रिएशन बिल 114, विनियोजन विधेयक, विनियोजन विधेयक मांडल्याशिवाय कन्सॉलिडेटेड फंड आर्टिकल 266(1) मधून पैसे काढता येणार नाहीत. 115 सप्लिमेंटरी ग्रँट्स, 116 लेखानुदान वोट ऑन अकाउंट आणि 117 फायनान्स बिल. 118 जॉईंट सिटिंगला कोण शेअर करीन वगैरे वगैरे सांगितलं. बजेट कमिटीज, तीन टाईपच्या कमिटी सांगितल्यात फक्त, इथे सांगितल्या तीन असतात, बेसिकली दोन जर ट्री बघितली आपण तर, कमिटीज ॲडॉक आणि स्टँडिंग. ॲडॉक म्हणजे जेव्हा गरज पडेन तेव्हा कमिटीची स्थापना करायची, गरज संपली की बरखास्त करून टाकायची. स्टँडिंग कमिटी, स्टँडिंग कमिटीच्या, स्टँडिंग कमिटी म्हणजे एकदा स्थापन झाली की वर्षभर चालते आणि ती दरवर्षी एस्टॅब्लिश करायला लागते. त्याची निवडणूक होते, ती निवडणूक कशी असते? प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, सिस्टम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय द मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. प्रत्येक कमिटीच्या, त्याच्यातली फायनान्स कमिटी सगळ्यात महत्त्वाची. फायनान्स कमिटी तीन कमिट्या, फायनान्स कमिशनच्या, फायनान्स कमिटीच्या तीन उपकमिट्या कुठली कुठली? पॅक, पॅक फॉर पब्लिक अकाउंट कमिटी, इस्टिमेट कमिटी, इस्टिमेट कमिटी म्हणजे अंदाज समिती, आणि तिसरी पब्लिक अंडरटेकिंग कमिटी, सार्वजनिक. ह्या कमिट्याचा नीट अभ्यास करायचा आहे. ते किती मेंबर्स असतात, त्याचं कंपोजिशन कधी बदललं आहे. पॅकची स्थापना 1921 आहे, त्याचं कंपोजिशन नंतर 54 बदललं आहे. अगेन सेम पी यू सीचं पण, इस्टिमेट कमिटी फक्त स्थापना त्याची 1947 ना. इस्टिमेट कमिटीची स्थापना कधीची आहे? जॉन मथाईनी केलेली का? 50. पी यू सीची कधी झाली आहे? रेकमेंडेशन 2021 आहे, पण झाली स्थापना 64. कोणी केली आहे? व्ही के कृष्ण मेनन केली की नाही? त्यांची रिकमेंडेशन होती. पुढे 10 त्याचं कंपोजिशन बदललं, 10-15 केलं. नेक्स्ट ज्युडिशियरी, कमिटी नीट करून ठेवा का, व्यवस्थित लिहून दिलं आहे आपण सेशनमध्ये. ज्युडिशियरी न्यायव्यवस्था 124-147 न्यायव्यवस्था, सुप्रीम कोर्टवर एक प्रश्न असतो कायम. 124-147 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 41, 42, 43 एवढे करायचे पाठ, दोन पाठ करायचे. किती? 24-31, 41, 42, 43 124-131 काय सांगते? देर शॅल बी सुप्रीम कोर्ट फॉर इंडिया. हां, 125 सॅलरीज ऑफ द जजेस, 126 ॲक्टिंग जजेस, 27 ॲडॉक जजेस, 28 रिटायर्ड जजेस, 29 कोर्ट ऑफ रेकॉर्ड, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट 119 सांगितलं आहे कंटेम्प्टची तरतूद, आणि कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेखाचं न्यायालय म्हणतात त्याला मराठीत, 129. 130 काय? सीट ऑफ द सुप्रीम कोर्ट कुठं असणार आहे? दिल्लीला असणार आहे. कोण ठरवणार आहे? सी जे ठरवणार आहे. हां, कोणाला विचारून ठरवणार आहे? प्रेसिडेंटला विचारून ठरवणार आहे. 131 ज्युरिडिक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युरिडिक्शन आहेत, ओरिजिनल ज्युरिडिक्शन, ॲपिलेट ज्युरिडिक्शन, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन आणि काय? रिट ज्युरिडिक्शन. रिट काढायचे 139 सांगितले आता, 138 सॉरी, रिट काढणे जे बघितले ना आपण, मँडामस प्रोहिबिशन बघितलं ना. 124-131 काय? ज्युरिडिक्शन. 138 रिट आहेत, 141 लॉज ते बाइंडिंग असणार आहेत सगळे, 42 डिक्रीज, डिक्रीज म्हणजे हुकूम कोणाचे? सुप्रीम कोर्टाचे. 143 ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? राष्ट्रपतीला सल्ला द्यायचा आहे, राष्ट्रपतीनं मागितला तर ते सल्ला देण्याचे. परत दोन टाईप, प्री कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटीज जर असतील तर सल्ला बंधनकारक आहे, पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल गोष्टींवर सल्ला द्यायचा की नाही मग हे बंधनकारक नाही आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाला, तर देऊ पण शकतो नाही पण देऊ शकत. गव्हर्नर आर्टिकल 153 ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे ड्राफ्टिंग कमिशन, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काम करत होती तेव्हा ड्राफ्ट कमिशननी असं ठरवलं होतं की गव्हर्नरची, जसा महापौर निवडतो आपण
हां तशी तसं इलेक्शन घ्यायचं त्यात प्रश्न आलेले आहे की ओरिजिनल कॉन्स्टिट्यू ड्राफ्ट कमिशनने सांगितलं होतं की त्याची निवड प्रत्यक्ष निवडणुकीतून करायची वगैरे वगैरे म्हणून तिथे दिलेली ते अपॉइंटमेंट कोण करत आहे राष्ट्रपती करतो अपॉइंटमेंट करताना दोनच गोष्टी काय काय लागणार आहेत भारताचा नागरिक पाहिजे वयाची 35 वर्ष पूर्ण झाली कन्व्हेन्शन काय काय तो आउटसाइडर पाहिजे म्हणजे त्या राज्याचा नसला पाहिजे आणि दुसरा म्हणजे कुठल्याही पक्षाशी संबंध असला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अपॉइंटमेंट करताना राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत केली पाहिजे हे सगळे कन्व्हेन्शन आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही सांगितलेलं गव्हर्नरची अपॉइंटमेंट गव्हर्नरला काढतात कसं ही वर्क्स अंडर द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट प्लेजर ऑफ प्रेसिडेंटमध्ये कोण कोण काम करत आहे चार लोक काम करतात हां पब्लिक सर्वंट सगळे पब्लिक सर्वंट गॅझेटेड सिव्हिल कोण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हां वरचे पण आणि खालचे पण म्हणजे वर असतील तर प्रेसिडेंट आणि खाली असतील तर गव्हर्नर आणि अटॉर्नी जनरल ही चार लोक अंडर प्लेजर ऑफ म्हणजे राष्ट्रपतीचा काय मर्जीने पद धारण करतो राष्ट्रपतीच्या कोण कोण गव्हर्नर कॅग नाही अटॉर्नी जनरल पब्लिक सर्वंट्स आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ठीक आहे नेक्स्ट गव्हर्नरचा आणि राष्ट्रपतीच्या सगळ्या पॉवर्स रिलेट करायच्या पार्डनिंग पॉवर्स असतील किंवा प्रेसिडेंट रूलमध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा बिल पास करण्याच्या संबंधीच्या काय काय गोष्टी आहेत मनी बिल गव्हर्नर स्वतःकडे ठेवू शकतो का राखून किंवा प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो का राखून जर समजा मनी बिल राज्याचं मनी बिल प्रेसिडेंटकडे पाठवलं तर प्रेसिडेंटला काय काय अधिकार आहेत पास करू शकतो का रिजेक्ट करू शकतो का परत पाठवू शकतो का रिजेक्ट करू शकतो का बिल राज्याचं मनी बिल प्रेसिडेंट करू शकतो ना पार्लमेंटचं करू शकतो तर राज्याचं तर करू शकतो नेक्स्ट स्पेशल प्रोव्हिजन स्टेट्स 371 ते 371 जे 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात 371 ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के मोस्ट इम्पॉर्टंट येणार परीक्षेला काय मिळतं जोड्या येतात ना ह्याच्या ए बी सी डी इकडे देतात 371 ए 371 बी सी डी आसाम मेघालय आणि जे काय असेल जे काय सिक्वेन्स असेल ते काय सिक्वेन्स आहे नागालँड आसाम मणिपूर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा डी आणि ईमध्ये बरोबर आहे नेक्स्ट सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश आणि गोवा आणि कर्नाटक जे किती घटना दुरुस्ती 98 घटना दुरुस्ती 2012 विथ इफेक्टिव्ह फ्रॉम WF 2013 पंचायत राज आणि म्युन्सिपाल्टी झालंय ते बघून झालंय ना आपलं 73 आणि 74 आर्टिकल करायचे फक्त 243 ते 243 ZD त्यातलं प्लॅनिंगचं 243 ते 43 O आणि P2 ZG पाठ करायची जोड्या लावायच्या त्यातल्या कमिटीज मी जे बोललो होतो ना ते PK वट्टल आणि काहीतरी 2-3 कमिटीज आहेत ना त्या म्युन्सिपाल्टीच्या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत जॉन मताई आणि APJN PK वट्टल जॉन मताई आणि APJN ह्या आणखीन 2-3 कमिटीज आहेत मी ती वरवर नावं लिहिली आहेत फक्त युनियन टेरिटरीज आर्टिकल 239 ते 241 काय सांगताय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द युनियन टेरिटरीज युनियन टेरिटरी मोस्ट इम्पॉर्टंट कधी विचारू शकतात आता तर जम्मू काश्मीरमुळे विचारू शकतात 241 काय सांगताय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द युनियन टेरिटरी 241 A लेजिस्लेशन फॉर द युनियन टेरिटरीज ते कुठले आता दिल्ली पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर 241 AA एक्सक्लुझिव्हली डील्स विथ द नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली 69 घटना दुरुस्ती 1991 241 AB ब्रेकडाऊन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द युनियन टेरिटरी 239 B काय सांगताय ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट रिगार्डिंग युनियन टेरिटरीज बरोबर आहे 241 झालं ना बीपर्यंत 240 काय सांगताय पॉवर ऑफ द प्रेसिडेंट रिगार्डिंग युनियन टेरिटरीज 241 हायकोर्ट फॉर द युनियन टेरिटरीज आता सध्या कुठले किती युनियन टेरिटरीला आहे 2 जम्मू काश्मीर आणि दिल्ली जम्मू काश्मीरला आहे का नाही कुठे जम्मू काश्मीरमध्ये कुठे आहे म्हणलात ना
कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, संविधानिक संस्था, सगळ्यांनी पाठ करत बसायचं. इलेक्शन कमिशन मोस्ट इम्पॉर्टंट, यूपीएससी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. इलेक्शन कमिशन 324 पासून सुरुवात होतं, 323 आधी ट्रायब्युनल्स, 324 म्हणजे पार्ट 15, 324 देर शॅल बी इलेक्शन कमिशन फॉर इंडिया. कंपोजिशन काय असणार आहे? चेअरमन प्लस मेंबर्स ॲज मे बी डिसाइड बाय प्रेसिडेंट फ्रॉम टाइम टू टाइम. 1+2 म्हणायचं नाही, प्रेसिडेंट वेळोवेळी ठरवीन तेवढे. 324 मध्ये 325 काय? देर शॅल नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट अँड सेक्स. प्लेस ऑफ बर्थवरून असणार आहे का डिस्क्रिमिनेशन? असू शकणार आहे 324 मध्ये, 15 नाही म्हणत आपण. 325 मध्ये डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ प्लेस ऑफ बर्थ असू शकतं. तू गुजरातमध्ये मतदान करू शकतेस का जाऊन? नाही करू शकत. मग आपल्या आपल्या मतदारसंघात जन्म झालेला पाहिजे की नाही? नरेंद्र मोदी जरी तिकडे उभारले वाराणसीला तरी त्यांना मतदान नाही देत आहेत कोणालाच, एकाच ठिकाणी फक्त. 324-25 डिस्क्रिमिनेशन. 26 मध्ये काय? अडल सफरेज. वय किती केलं आहे? 21-18. घटना दुरुस्ती 60-61. 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 1988 का 89? 89 88 का 89? 89. बरं. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापना 1926. फॉर्मली कुठल्या कायद्यामध्ये? 1935 कायद्यामध्ये, फेडरल सर्व्हिसेस म्हणून. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आपली MPSC. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख नाही आहे, त्याला कायद्यांनी स्थापन करायला लागते जर करायची असेल तर. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांसाठी जर पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करायची आहे तर त्याचा कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाही म्हणायचं त्याला, मग ती कायद्याने लीगल बॉडी म्हणायचं त्याला. JPSC इज नॉट द कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. 65, 89 आणि 102 घटना दुरुस्ती झाल्या, बघितलं आपण. महत्त्वाचं आहे बरं का ते? व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि कॅग, कॉम्प्ट्रॉलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कॅगची नेमणूक कोण करत आहे? राष्ट्रपती करतो. किती दिवस, किती वर्षांसाठी करतो? 6 65 UPSC, MPSC, 5 62 वर जायला पाहिजे ना UPSC काम करायला वेळ मिळायला पाहिजे ना, म्हणून ते 3 वर्ष गॅपमधला. इकडे 65 वर्षापर्यंत केल्यावर तिकडची पण डेडलाईन संपली ना, मग काम करायला संधी मिळायला पाहिजे. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणखीन हायकोर्ट 5 65 का 6 65 का 5 65 5 65 अरे 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 6 65 5 65 फक्त वय टर्म नाही आहे. 62 हायकोर्ट, 65 सुप्रीम कोर्ट, 5 आणि 6 मध्ये का? कॅगची काय काम आहे? कॅग महत्वाचं आहे, कॅग नीट करायचं. अटर्नी जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट अटर्नी जनरल. कॅगचे आर्टिकल कुठले? 148 ते 151. 148 मध्ये कॅग, 149 मध्ये फॉर्म, त्याच्या पॉवर, ड्युटीज अँड पॉवर्स ऑफ द कॅग. 150 मध्ये फॉर्म्स ऑफ द रिपोर्ट राज्याचे पण, आणि 151 मध्ये रिपोर्ट कोणाला सबमिट करणार आहे? का पार्लमेंटला? राष्ट्रपती, राष्ट्रपती पार्लमेंटला दे. नॅशनल कमिशन फॉर SC ST आणि बॅकवर्ड क्लासेस कोणाला देणार रिपोर्ट? राष्ट्रपतीला का पार्लमेंटला? UPSC कोणाला देणार आहे? राष्ट्रपतीला देणार. पार्लमेंट UPSC चे रिपोर्ट्स, आता UPSC चे रिपोर्ट्स म्हणजे तुमची रिक्रुटमेंट झाली आहे ना, आता ते दे तिकडे, आता रिक्रुटमेंट झाली आहे तर
रिपोर्ट नाकारू शकता का? हां, त्या नाकारण्याला प्रोसिजर आहे एक. ते कसे नाकारायचे, ते उत्तर द्यायला लागतं, ते असं अब्रप्टली आम्हाला मान्य नाही असं नाही करू शकता. अटर्नी जनरल ऑफ इंडिया महान्यायवादी आर्टिकल 76, अटर्नी जनरल काय करतो, तो भारत सरकारचा वकील असतो, नोकर नाही, ॲडव्होकेट जनरल. ॲडव्होकेट जनरल राज्य सरकार, त्याचं वय काय, वय स्पेसिफाय केलं आहे का? नाही स्पेसिफाय केलं. त्याची क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन काय, काहीच नाही. इलेक्शन कमिशन चा जर हे व्हाय, चीफ इलेक्शन कमिशनर व्हायचं आहे, काय क्वालिफिकेशन, कॉन्स्टिट्यूशननी सांगितलेलं नाही आहे काहीच. हां, कोणाला पण करू शकतो. इलेक्शन कमिशनला त्याच्या सर्व्हिसनंतर, कमिशनरला त्याच्या सर्व्हिसनंतर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाता येतं का? येतं. कॅगला जाता येतं का? नाही जाता येत. इलेक्शन कमिशनरला जाता येतं का? जाता येत. बरं, ह्यांना कॅगला गव्हर्नर होता येतं का? कॅगला गव्हर्नर होता येतं का? कस काय होता येतं? हां, ऑफिस ऑफ प्रॉफिट नाही, गव्हर्नर इज नॉट द ऑफिस ऑफ प्रॉफिट. गुड. नेक्स्ट, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज दोनच करायच्या, लोकपाल आणि NHRC. लोकपालिका बॉडी नाही आहे, पण बघून घ्यायचं लोकपालवर आला प्रश्न तर. हां, वरवर वाचून घ्यायचं. लोकपाल आणि लोकायुक्त, देशाचा असतो तो लोकपाल, राज्याचा असतो तो लोकायुक्त. NHRC, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. नॅशनल ह्युमन राईट कमिशन आत्ता न्यूजमध्ये होतं, अमेंड झाला आहे कायदा 93 काय अमेंडमेंट झाली आहेत, आधी कंपल्सरी सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश, आता काय आजी माजी दोन्ही, बरोबर ना? जे बदल झालेत ते बघून घ्यायचं. आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन पण. स्टेट ह्युमन राईट कमिशन मध्ये जर बदल झाले असतील तर ते पण. नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या चेअरमनची नियुक्ती करायला पॅनल असतं, त्या पॅनलमध्ये 6 मेंबर्स, पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लीडर ऑफ अपोजिशन, आणि झाले का 6? स्टेट ह्युमन राईट कमिशनमध्ये पण ते आपण कमिटीमध्ये कोण असते बघून घ्यायचं. नेक्स्ट, मिसलेनियस 343 ते 351 ऑफिशियल लँग्वेज, त्यातले महत्त्वाचे काय, 343 आणि 351, 350A आणि 350B, 4 आर्टिकल महत्त्वाचे आहेत. ऑफिशियल लँग्वेज 343 ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन, 344 कमिटी अँड कमिशन फॉर द ऑफिशियल लँग्वेजेस, 345 ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट, 346 लँग्वेज फॉर द कम्युनिकेशन बिटवीन द स्टेट युनियन, किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांमध्ये. हां, 347 लँग्वेज ऑफ द पीपल, सेक्शन ऑफ द पीपल इन द कम्युनिटी. हां, 348 सुप्रीम कोर्टामध्ये कुठली लँग्वेज, कोर्टामध्ये कुठली लँग्वेज असणार आहे. 49 बिलं कुठल्या लँग्वेजमध्ये पास केल्या जातील, सगळीकडचे, पार्लमेंटमधली आणि इकडचे पण. 350 ग्रीवन्सेस, तक्रारी कुठल्या भाषेत द्यायच्यात. 350A, मदर टंग, की मदर काय, मातृभाषेतून शिक्षण द्यायचं आहे. 350B, ऑफिसर फॉर द लिंग्विस्टिक मायनॉरिटी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी एक ऑफिसर असीन. हां, 350B नुसार. 351 किती घटना दुरुस्ती आहे, A आणि B नंतर टाकले ना, घटना दुरुस्ती किती आहे, 351. हिंदी भाषेच्या विकासासाठी सरकार काहीतरी करीन, राज्य काहीतरी, सरकार नाही. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, हां, च्या हेडची नेमणूक कोण करतं आणि राजीनामा कोणाकडे देतो, हुशार आहेस की रे. ह्या गोष्टी विचारतात ना, अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला मायनर या गोष्टींकडे लक्ष जातच नाही. बिल कसं पास होतं हेच वाचत बसायचं.
सावन ते नाही विचारू. अँटी डिफेक्शन हां विचारू शकता. आता 10 शेड्यूल किती घटना दुरुस्ती 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1985 हां 1985 चा कायदा पण आहे अँटी डिफेक्शन लॉ. त्या अँटी डिफेक्शन मध्ये काय काय सांगतात कुठकुठल्या पद्धतीने डिस्क्वालिफिकेशन होणार आहे पक्षांतर बंदी 52व्या घटना दुरुस्तीनं 10वं शेड्यूल ॲड केलं आणि सांगितलं की आता 1/3 जायचं आहे पक्षांतर करायचं आहे तर 103 लोकांना घेऊन जायचं 33% लोकांना घेऊन जायचं. पण त्याच्यामध्ये परत घटना दुरुस्ती केली कितवी केली 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली आणि काय केलं आता पक्षांतरबंदी पक्षांतर करायचं आहे तर 2/3 मेंबर लागेल. स्पीकरला पक्षांतरबंदी लागू आहे का स्पीकरला अँटी डिफेक्शन लागू आहे का नाही लागू एक्सेप्शन आहे. आणखीन काय अँटी डिफेक्शनचं हां पेपर बघायचे का खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही. अरुणाचल प्रदेश हरियाणा चांगला आहे का नाही प्रश्न तेव्हा का विचारला होता असाच नव्हता विचारला करंटमध्ये ते निवडणुका झाल्या होत्या तेव्हा. राजस्थानमध्ये प्रादेशिक पक्ष नाही काँग्रेस आणि 1935 कायद्यान्वये ज्यांना मराठी जमत नाही ते गेले तरी चालतात. 1935 कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत. काय भारतामध्ये कोणाला दिलेत पहिलं बरोबर ना हे गव्हर्नर जनरल स्लॅश व्हाईसरॉय बरोबर ना व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल. अमेरिकेत उर्वरित अधिकार कॅनडामध्ये कोणाला देणार केंद्राकडे. तीच पद्धत आपण पण घेतली आहे. उत्तर काय आणि ब. नेक्स्ट जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात. सोपं आहे का नाही खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही. नीट वाचायचं ते नाहीला अंडरलाईन करायचे पेपर वाचताना कन्फ्यूज होत नाही. घटना दुरुस्ती विधेयक प्रश्न दोनदा वाचायचा कायम सवय लावून घ्यायची. आता टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न दोन तास आहेत आपल्याकडे. प्रश्न दोनदा वाचायचा म्हणजे सिली मिस्टेक होत नाही. 10 मार्क वाचतात 3 सिली मिस्टेक जर वाचल्या तर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही घटना दुरुस्ती. अनिल दादांनी सांगितलं असेल की जीएस मध्ये किती मार्क घेऊ शकतो. किती घेऊ शकतो ना मिनिमम 100 घेऊ शकतो की आणि ती पण अपर लिमिट म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या लोकांना अबव एव्हरेज सगळ्या लोकांना 100 मार्क पडतो. आणि सीसॅट मध्ये 100 × 110 बरोबर ना 100 विदाउट एफर्ट्स. तिथून पुढे 110 घ्यायचे तर थोडे एफर्ट्स आणि मग पुढे एक्स्ट्रा एफर्ट्स. घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खासगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. बरोबर का चुक मंत्र्याकडून मांडले जाऊ शकतात खासगीकडून. समजा आता लीडर जाऊ द्या शशी थरूर काँग्रेस खासदार त्यांनी मांडलं घटना दुरुस्ती विधेयक चालतं का. चालतं गुड. पूर्व परवानगीची गरज आहे का. कुठल्या घटना दुरुस्तीला गरज आहे. आर्टिकल 2 आणि 3 मध्ये जर होणारा बदल असेल तेव्हा लागते की नाही राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज. एक्सेप्शन थोडस एक्सेप्शन नाही आहे बेसिकली ते राज्याचं रिएस्टॅब्लिश करायचंय म्हणून राष्ट्रपतीला विचारायचं. घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. चुक्का बरोबर बंधन आहे का. नेक्स्ट 6 महिने अयोग्य हेतू मॅलाफाईड या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम वटहुकूम म्हणजे अध्यादेश 1, 2, 3 काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो. येतो का. अन्य विधी नियमाप्रमाणे म्हणजे कायद्याप्रमाणे
वट हुकुम देखील गत कालापासून पोस्ट फॅक्टो ऑर्डिनन्स पोस्ट फॅक्टो लागू होऊ शकतो, होऊ शकतो का? ऑर्डिनन्स पोस्ट फॅक्टो लागू होऊ शकतो का? होऊ शकतो का? नाही होऊ शकत. राज्यघटना दुरुस्तीसाठी वट हुकुम जारी करता येत, बरोबर आहे की? सोपेत का नाही प्रश्न? असाच पेपर पाहिजे का आयोगाचा? ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे ब्रिटन आणि अमेरिका दोघांपैकी एक किंवा दोघांवर एक प्रश्न असतो काय, म्हणजे कुठला तरी रेफरन्स घेतात. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे आपल्याकडची लोकसभा सदस्य असले पाहिजे, कंपल्सरी. आपल्याकडे भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. काय? सहा महिने. गुड. ते नकाराधिकार तुम्हाला बोललेलो, निरंकुश म्हणजे ऍब्सोल्युट, गुणात्मक क्वालिफाईड, तात्पुरता सस्पेन्सिव्ह, पॉकेट पॉकेट. त्याचे अर्थ काय काय असतात दिले का पुढे जोड्यामध्ये? पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत होत्या त्यातील डावकर. हे मी तुम्हाला बोललो होतो ना, असे काहीतरी प्रश्न पडतात ना, सगळे डावकरे शोधत बसले विकिपीडियावर, असं सोडून द्यायचे असले प्रश्न. त्याच्यामुळे आपला स्ट्रॅटेजी नाही बदलायची. केंद्र राज्य संघर्ष सेंट्रल स्टेट रिलेशन्स व राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. आणि पुढचं काय? केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत. लवचिक नाहीत म्हणजे रिजिड आहेत ना. पहिलं स्टेटमेंट बरोबर पण म्हणू शकतो, चूक पण म्हणू शकतो. आयोगाने उत्तर याचा दोन दिलंय, म्हणजे लवचिक आहेत असं म्हणायचं त्यांना, फ्लेक्झिबल आहे. पण पहिलं स्टेटमेंट त्यांनी चूक दिलं की राज्य केंद्रावर पूर्णपणे बरोबर आहे की रे. पहिलं स्टेटमेंट स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतात. राहत आहे का विसंबून? फेडरलिझम, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा फायनान्स कमिशन दरवेळेस वाटा वाढवून देत आहे. 29.5 इकॉनॉमिक्स मध्ये शिकला असतात. 29.5 चा किती केला? 32 केला आधी. 32 चा 42 केला. 42 कोणी केला? चौदा. कोणी कोण होता अध्यक्ष? रेड्डी. केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक आहेत ना. प्रशासकीय सेवा सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले होते? एचआरडी. शिक्षण, शिक्षण विषय. राधाकृष्ण कोठारी हंटर ते बघायचं आपलं एचआरडी. बहुतेक तुमच्या नशिबाला मीच आहे. मॉन्टेगू चेम्सफोर्ड काय? भारतीय परिषद अधिनियम. काय भारतीय परिषद म्हणजे तेच का? मॉन्टेगू चेम्सफोर्ड मोर्लेमेंटो तोच ना. मोर्लेमेंटो 1919 मॉन्टेगू चेम्सफोर्ड आपण बघितलेले कायदे त्या, त्याच्या थोड्या विचारल्या. अनुच्छेद 300 का बघायचा प्रश्न? बघायचा. 1909 काय केलंय? पहिल्यांदा मुस्लिम समुदायासाठी सी बरोबर ना, स्वतंत्र मतदारसंघाची. केंद्रामध्ये द्विशासन बाय कॅमरल इन द सेंटर 1919 केलं ना का? नाही. प्रांतामध्ये द्विदल, द्विशासन म्हणजे प्रांतामध्ये द्विशासन नंतर आलं, 35 आलं. काय? अरे डबल झालंय का? बरं, माहिती आहे तुम्हाला काय का प्रोव्हिजन आहे. चल, अनुच्छेद 352 म्हणजे आणीबाणी, इमर्जन्सी. विधाने विचार द्या. तिच्या घोषणेपासून एका महिन्याचा काळ संपल्यानंतर प्रेसिडेंट रूल ह्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. आता जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती तेव्हा पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आता 6 महिने वेळ मिळाला बीजेपीला. स्टेटमेंट बरोबर का चूक?
स्टेटमेंट केलं होतं ना असं की आता बीजेपीला गव्हर्नर यांनी गव्हर्नर महोदयांनी काय दिला 6 महिन्यांचा वेळ दिला. स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे? काय चूक आहे? चूक काय करत बरोबर आहे. प्रेसिडेंट रूलला राष्ट्रपती राजवटीला पार्लमेंटने किती दिवसांमध्ये मान्यता द्यायला पाहिजे? 2 महिन्यात द्यायला पाहिजे ना. 2 महिन्यात मान्यता दिल्यावर काय होतंय? अरे असेंब्ली काय होते? राष्ट्रपती राजवट लागल्यापासून 2 महिन्यामध्ये पार्लमेंटला पास करायचंय ना ते, बरोबर आहे. पास करत नाही तोपर्यंत असेंब्ली असते सस्पेंड, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतं सस्पेंड. पण एकदा पास झालं की असते डिझॉल्व. डिझॉल्व झाल्यावर काय होतंय? निवडणुका होतात ना. मग 6 महिने कसं काय मिळाले? चुकं आहे ना स्टेटमेंट? बरोबर आहे का चुकं आहे? नाही कळलं का? तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्ट काय तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येतो जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्या म्हणजे ते काय म्हणतात की डिक्लेअर झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये पास करायचं. नॅशनल इमर्जन्सी किती महिन्यात पास करायची? 1 का 2? राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तरच. काउन्सिल ऑफ मिनिस्टर नाही, कॅबिनेट. चुकलं नाही सिलेबस्टर. काय विचारलं? सांगितलं इथे संपूर्ण मंत्रिमंडळाने. संपूर्ण मंत्रिमंडळ इज नॉट कॅबिनेट. कॅबिनेट इज एक्सक्लुसिव्हली मेन्शन इन आर्टिकल 352 सब क्लॉज 3 बाय 42nd अमेंडमेंट. केले की नाही? राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली 239 AA. आता 2 वाचलेत आपण ते. 108वी घटना दुरुस्ती विधेयकाबाबत विचारात घ्या. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते. राज्यसभेने ते विधेयक मंजूर केले होते. लोकसभेचे हे वाचनात पाहिजे होतं थोडं तरी. 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले, बरोबरच आहे. ते जर पास नाही झालं म्हणजे काय झालंय? रद्द झालंय ना. म्हणजे 14 स्टेटमेंट माहिती आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपण इलिमिनेट करू शकतो 3, बरोबर. म्हणजे महिला विधेयक पास नाही झालं ना म्हणजे रद्द झालंय. म्हणजे ड काय? बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 1, 2 किंवा 4 मधलं उत्तर लिहायचं. वाढला का नाही आपला चान्स? बी स्टेटमेंट जे ना की राज्यसभेने अमुक एका तारखेला व्हेरी स्पेसिफाईड तारीख दिली आहे, ती अशी तारीख दिली ना 9 मार्च 2010. नुसतं 2010 म्हणलं असतं तर चुकायचे चान्सेस होते. पण असे स्पेसिफिकली एखादी तारीख जर दिली ना, मेन्शन केली ना, तर ते बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे ऑलमोस्ट 90% टाइम्स असं स्टेटमेंट बरोबर असतं जिथं तारीख आणि वार आणि सगळं मेन्शन केलेलं असतं. पण नुसतं 2010 दिलं ना मग विश्वास नाही ठेवायचा. हां बघूया आपण उत्तर काढू. ब आणि ड पाहिजेच आहे, ठीक आहे ना? बघूया तरी बघू. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही. लोकसभेमध्ये जर मतदान केलं असतं तर ज्यांनी विरोधात मतदान केलंय ते उघडे पडले असते, ऑब्व्हियस आहे. म्हणजे काय की महिलांना आम्हाला नाही द्यायचं रिप्रेझेंटेशन असा अर्थ होतो ना त्याचा. म्हणजे स्टेटमेंट बरोबर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आता उरलं काय? पहिलंच की असं असलं ना अब कड लिहून टाकायचं, सगळंच लिहून टाकायचं वरील पैकी सर्व, बरोबर. वरील पैकी सर्व उत्तर खाली. नागरिकांसाठी खालील पैकी कोणती कर्तव्य ड्युटीज येते का नाही? मी जे इम्पॉर्टंट म्हणत होते ते सगळी माहीत पाहिजेत ना. आता कर्तव्य सगळी 11 ची 11 माहीत असली तरच उत्तर लिहिता येते. ग्रामपंचायतीचे संघटन करणे कर्तव्य म्हणजे ड्युटीज ना. हा बरोबर, ड्युटीज 11 मधले. ग्रामपंचायत आहे का? उत्पन्नातील विषमता. उत्पन्नातील विषमता कुठे? डीपीएसपी. ग्रामपंचायत 40 डीपीएसपी. देशाचे संरक्षण करणे. देशाचे संरक्षण करणे कुठे? लष्करी सेवा बजावणे. समान नागरी कायदा निश्चित करणे.
सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, फक्त को देशाचे संरक्षण करणे, टू अबाइड जेव्हा वेन कॉल्ड अपॉन, जेव्हा देशाने तुम्हाला बोलवलंय सेवा बजावण्यासाठी, बरोबर ना, संरक्षण करायला बोलवत ना, म्हणजे काय फक्त क मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC आता जे बोललो ते यावेळेस यावेळेस येऊ शकतो. कायम ठरलेला प्रश्न असतो, कंपोजिशन विचारतात की त्यांचा चेअरमन कोण निवड. यावर्षी जरा प्रश्न वेगळा पडू शकतो, यावर्षी कंपोजिशन बदललं नसलं तरी त्याची नेमणूक कोण करणार आहे आणि कालावधी किती असणार आहे, चेअरमन कोण असू शकतो, ह्या गोष्टीमध्ये बदल झालाय, कंपोजिशन बदललं. सो याच्यासोबतच कोण कोण नसणार आहे इथे, आता असणार आहे पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा विरोधी पक्ष, राज्यसभा विरोधी पक्ष, लोकसभा सभापती, राज्यसभा अध्यक्ष म्हणजे चेअरमन, व्हाईस प्रेसिडेंट असतो का, फक्त विभागीय परिषदा, झोनल काउन्सिल, झोनल काउन्सिल बघितलं ना आपण, कोण असतो चेअरमन. विभागीय परिषदा ह्या घटनात्मक, कॉन्स्टिट्यूशनल का नॉन कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल. ऑलमोस्ट सगळं बघितलंय आपण, जी प्रश्न येत आहेत ते. 1956 राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती, हे पण बघितलं आपण. आता केंद्रीय गृहमंत्री हा अध्यक्ष असतो. भारतात 7 विभागीय आहेत, किती आहेत, 5+1, बरोबर, म्हणजे काय फक्त काय, बनी क ना, ड चुकीच आहे, बिनचूक नाही, म्हणजे काय, बिनचूक म्हणजे अचूक, बरोबर नाही म्हणजे चूक आहे. कोणते चूक आहे, ब आणि म्हणजे ऑप्शन 2, हे इथे माहीत असून सुद्धा ऑप्शन मध्ये गोळ होतो बघा, हे असं असलं ना, बिनचूक नाही, इंग्लिश वाचायचं, इंग्लिश मध्ये ते असं देत नाहीत काही, आयदर रॉंग ऑर राईट. पंचायत राज 73 घटना दुरुस्ती समावेश असलेल्या खालील पैकी कोणत्या तरतुदी ऐच्छिक, 11 शेड्यूल मध्ये किती कामं दिली आहेत, 12, 18 आणि 29 का, 28 आणि 19. महाराष्ट्रासाठी लोकसभेमध्ये शेड्यूल कास्ट साठी किती जागा रिझर्व आहे, ST साठी, देशात ST साठी, चौऱ्याऐंशी शेड्यूल कास्ट साठी आणि 47 शेड्यूल ट्राईब्स साठी. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण किती आहेत, विधानसभेत शेड्यूल कास्ट साठी 29, शेड्यूल ट्राईब्स साठी 25. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा हे ऐच्छिक तरतुदी करून घ्यायचं आहे, पंचायत मी नाही करत. एकच प्रश्न असतो पंचायतराचा, एकच आहे, 13वा प्रश्न शेवटचा असणार आहे, हा हे 2018 म्हणजे 17 प्रश्न होते ना, इथपर्यंत एकच आला ना पंचायतराजचा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, हे न्यायालय कायमस्वरूपी जिनिवा, तुम्ही HR झालं तुमचं, हां HR मध्ये आहे ना, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स कुठे आहे, ते जिनिवाला आहे का, कुठे आहे, हेग इज इन नेदरलँड. त्याच्यापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवतात का, न्यायाधीशांची निवडी 6 वर्षांच्या का, 9, निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणूक पात्र नसतात का, असतात, भारताचे डबल झाले, भंडारी काय नाव त्यांचं, BU भंडारी नाही, BU भंडारी गाड्यांचा शोरूम. झालेत ना पुनर्नेमणूक झाली ना त्यांची, हा 18 पेपर आहे, हा भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये सेकंड शेड्यूल काही पदाधिकाऱ्यांचे मानधन भत्ता विशेषाधिकार बघितलं होतं ना आपण, दुसऱ्यामध्ये कोण कोण आहेत त्याच्यात, उपसभापती समाविष्ट नाही विचारलंय, सभापती उपसभापती आहे का, हा
विधान परिषदेचे उपाध्यक्ष, भारताचा महाधिवक्ता, अटर्नी जनरल आणि कॅग आहे, अटर्नी जनरल नाही हा, उपराष्ट्रपती। चुकीचे विचारलं, या पदासाठी असलेल्या निर्वाचक मंडळ, निर्वाचन म्हणजे कॉलेजियम, इलेक्ट्रल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो, निर्वाचित असतो का, निर्वाचित असतो का, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड रे, निवडणुकीत विचारलंय। निर्वाचन मंडळामध्ये, निर्वाचन मंडळ म्हणजे इलेक्शन, त्याला मतदान करणाऱ्यामध्ये कोणाचं असते, निर्वाचित सदस्य असतात का, असतात, ते राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात, राहू शकतात का। या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 हे अनुमोदक, बरोबर, यापैकी एकही नाही, बरोबर ना। पहिलं स्टेटमेंट चुकीचं नाही आहे म्हणून बरोबर आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे का, नाही आहे, पण पूर्ण बरोबर आहे का, नाही, पण चुकीचं नाही आहे म्हणून बरोबर आहे। पूर्ण बरोबर कधी असलं असतं, निर्वाचित असतात का, इफ द स्टेटमेंट इज नॉट रॉंग देन स्टेटमेंट इज करेक्ट। स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रश्न, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी, आता मी जे ARC सांगितले होते सगळे, दोन ARC, त्या ARC मध्ये रिपोर्ट आहेत, 15 रिपोर्ट आहेत सेकंड ARC मध्ये, तेवढे वाचत बसायचेत का, नाही बसायचे, हे असली प्रश्न सोडून द्यायचे, हे प्रश्न बघितला ARCs पाठ करून टाकले सगळे, त्याच्यात वर्ष गेलं। खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे मूळ राज्यघटनेच्या, राज्यघटनेचा मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSPs, मूळचा भाग नव्हती पण त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीने झाला, आपण बघितलं ना की 42व्यानी कोणती, 44व्यानी कोणती, प्रश्न लक्षात आलाय। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, संसद कर वाढवू शकते, वाढू शकते का, वाढवू शकते का, नाही वाढवू शकत, काय झालं, संसद कर कमी करू शकत नाही, करू शकते, रद्द करू शकते का, करू शकते ना, कर वाढवू शकत नाही, बरोबर आहे, संसद कर कमी करू शकते, फक्त ए चूक नाही ना, कर वाढवू शकते का, नाही वाढवू शकत, कड ई, हां 265 कलम बोललो होतो ना आपण, कोणती विधान झालं ना, शून्य प्रहार म्हणजे झिरो आर म्हणजे 12 ते 1, बरोबर ना, 12 ते 1च्या आधीचा म्हणजे 11 ते 12 हा काळ कोणता असतो, क्वेश्चन आर प्रश्न तास, झिरो आर आणि मग 1 ते 2 सुट्टी आणि 2 ते 6 अजेंडा। संसदीय कार्यपद्धतीमध्ये येते झिरो आर, शॉर्ट नोटीस क्वेश्चन्स आणि काय, स्टार क्वेश्चन, अनस्टार्ड क्वेश्चन्स, महत्वाचं आहे ना ते स्टार आणि अनस्टार्ड क्वेश्चन, झिरो आर ह्या गोष्टी करून घ्यायच्या। राज्यघटनेच्या 9व्या विभागातील म्हणजे शेड्यूल का, तरतुदी हा 5व्या परिशिष्टात समावेश अस, हां राज्यघटनेच्या 9व्या विभागातील, विभाग म्हणजे पार्ट रे, 9वा पार्ट म्हणजे पंचायत राज हो ना, 9वा पार्ट म्हणजे पंचायत राज, म्हणजे पंचायत राजच्या तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या, 5व्या परिशिष्टात म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज, क्षेत्रास लागू नाहीत, लागू आहेत का, चांगला का नाही प्रश्न, लागू आहेत का नाही, महाराष्ट्र येतं का 5व्या शेड्यूलमध्ये, येतं ना महाराष्ट्राला लागू आहेत का, आहेत ना, मग स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे, 5व्या विचारलं रे, 6व्या नाही, 6व्यामध्ये आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम म्हणजे महाराष्ट्र येतो का 5व्यात, 5व्यात येतो, 6व्यात येत नाही, मग 5व्याच विचारलंय ना, लागू आहेत का नाही आहेत। 5व्या परिषदेत समावेश असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा, किती राज्य आहेत, 10 का 11, 10,
96 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा कधी केलाय? 96. कुठून आणलं 95? नेक्स्ट, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे? 343 काय सांगताय? ऑफिशियल लँग्वेज. 48 काय सांगताय? सुप्रीम कोर्टाची लँग्वेज काय असेल? 350 काय सांगताय? लँग्वेज ऑफ द ग्रीव्हन्सेस, तक्रारी. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकार सिव्हिल राईट्सचा नागरी अधिकारांचा उपयोग घेतात. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा घेतात का? परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा घेतात का? परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीयचा घेतात का? योग्य क्रमानुसार लावा राज्यांची निर्मिती. उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक संबंध पुढील विधाने चुकीचे. सॅम पित्रोदा, तुमचं एचआरडीत होणार आहे शिक्षणाचे संबंध. 2019 भारतीय स्वातंत्र्य कायदा 47 मुळे संविधान सभेच्या स्थानामुळे झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने. कंपोजिशन ऑफ द असेंब्ली. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली का? संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली का? जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून असते तेव्हा अध्यक्षस्थानी विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ असताना कोण असतं? मावळणकर यांनी काय सांगितलंय? चूक आहे की नाही? संविधान सभेची सदस्य संख्या 389 तुलनेत 299 पर्यंत कमी झाली. बरोबर. 78 घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात खालील विधाने तरतूद. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो. बरोबर आहे का? कॅबिनेट का काउन्सिल ऑफ मिनिस्टर? कॅबिनेट. अंतर्गत अशांतता या ऐवजी सशस्त्र मंडळ या शब्द प्रयोग केला का नाही? अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत हे 58 आणि 59 मी जे तुम्हाला बोलत होतो ना, हां ते हे नीट करायचे. तुझं महाराष्ट्राच्या राज्यपालांबाबत खालीलपैकी योग्य विधान. ते अँग्लो इंडियन जमातीतील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात का? विधानसभेवर रे बाळा, हां नीट वाचायचा प्रश्न. विधानसभेवर, परिषदेवर नाही. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांस विधानसभेवर नामनिर्देशित करू एकाच करू शकतात. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. आली आहे का? हो. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(1) खाली सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. जुळत नाही विचारलं. 11 डिसेंबर म्हणजे परमनंट अध्यक्ष. काय विचारलंय? जुळत नाही विचारलंय ना. हां, पहिलं जुळत नाही. कधी मांडलाय? 13 वाचायचा पण नाही प्रश्न. फक्त आता खालच्या तारखांनीच लक्ष ठेवायच्या काय त्या. आपण तीनच लक्षात ठेवले होते. आता ऍड झालं 29 ऑगस्ट पण लक्षात ठेवायची, 26 नोव्हेंबर पण आणि 24 जानेवारी पण. सह्या कधी केल्या, स्वीकृत कधी आणि मसुदा समितीची स्थापना. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती काय करतो? विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवतात का? राज्य विधिमंडळाद्वारे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात का? राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे असं काय आहे का? नको पुढचं वाचा. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्या 6 महिन्याच्या कालावधीत असं काय आहे का? राष्ट्रपतीवर जर पुनर्विचार राज्यांनी पाठवलं तर राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे का? तरी बंधनकारक नाही. भारतात न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. व्हॉट इज ज्युडिशियल रिव्ह्यू? रिव्ह्यू बाय द ज्युडिशियरी इज ज्युडिशियल रिव्ह्यू. कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाने अधिकार आहे का? बरोबर आहे ना. बरं, पुढचे पण बघूया. कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचा सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयाने अधिकार. कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळवणे अगोदर असलं काही नाही. आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे ते काय असतं? चौथ्या ऑप्शनला काय म्हणतात?
कोर्ट ऑफ रेकॉर्ड 129 अभिलेखाचे न्यायालय भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. बरोबर का चूक? चूक ना. कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही सांगितलेलं, इट्स अ कन्व्हेन्शन. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्यांची सेक्युलरिझम खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे. संसदेच्या लोकलेखा पॅक समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. पॅकचा अध्यक्ष कोण असतो? विरोधी पक्ष नेता. कॉन्स्टिट्यूशन पॅक मध्ये सांगितलंय का? पॅक पॅक कुठल्या आर्टिकल अंडर येतो? पॅकचं कलम कलम आहे का पॅकला? नुकताच ओडिशा विधानसभेनी विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव हा तेव्हा केला होता. सध्या 5 राज्यांना विधान, किती राज्यांना? 6 राज्यांना 5 आणि एक युनियन टेरिटरी. फक्त राज्यांना विचारलं इथे, राज्य स्लॅश युनियन टेरिटरी म्हणलं का? नाही. राज्यांना किती? युनियन टेरिटरी आहे का? तेव्हा प्रश्न विचारला तेव्हा. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. विधान परिषदेचे 112 हे नोंदणीकृत पदवीधारांकडून निवडले जातात. ते राज्यपाल विधान परिषदेमध्ये किती लोकांची? 106, 106, 103, 103 आणि 112 एवढ्या लोकांची नेमणूक करतो. 103 विधानसभेच्या आमदारांमधून, 103 स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि उरलेले राष्ट्र राज्यपाल. निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. चुका बरोबर? मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमान आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्यावेळी निर्णय बहुमताने घेतला जातो. पहिलं बरोबर का दुसरं बरोबर? चूक कोणते? पहिल्या आणि दुसऱ्यातली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय फिरवून, कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रोसिजर एस्टॅब्लिश नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 चा उपकलम 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही अथवा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. नो डबल जेओपार्डी, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. 20 भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार. बरोबर आहे ना? इक्वेलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का? चूक आहे. बरोबर आहे का? चूक आहे. एकवीस मध्ये काय सांगितलंय? प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ एक्सक्लुसिव्हली मेन्शन केलंय. मनेका गांधी खटल्यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ चा इम्प्लिसिट अर्थ पण असतो असं सांगितलंय. पण कॉन्स्टिट्यूशनच्या 21 मध्ये काय सांगितलंय? लोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी 87 नुसार लोक न्यायालय वैधानिक दर्जा दिला गेलाय. लोक न्यायालयात केवळ सेवेतील आहे पुस्तकात लोकपाल झाल्याची लगेच कुठल्या तरी एका चॅप्टरमध्ये
लोक न्यायालय केवळ सेवेतील निवृत्त न्यायिक व्यक्तींचा समज हे असे प्रश्न आले ना की शब्द आले केवळ फक्त आम्ही असं चूक म्हणायचं असलं असतं तर माहीत नसेल तर लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांना बंधनकारक असतो. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समजतो सिव्हिल. दुसरं चूक आहे राज्य पुनर्रचना आयोग स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन नियुक्ती 53 प्रमुख पदी कोण होतं वाजवेगा अन्य दोन सदस्य एच व्ही कामत गोविंद वल्लभ पंत. आयोगाने आपला अहवाल 54 सादर केला कधी केलाय 55 सादर केलाय. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 रोजी मंजूर झाला का 56 झाला ना. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला. दुसरं चुकीचं आहे ना. दुसरं चुकीचं म्हणजे योग्य विचारलंय ब ब ब गेलं एकच उरलं ना. दुसरं चुकीचं माहिती आहे ना आणि योग्य विचारलंय एकच उरत आहे म्हणजे बाकी स्टेटमेंट माहित नसतील तरी चालतंय. पॉलिटी स्ट्रॅटेजी संपली.